मालपे पेडणे येथील पर्यटन खात्याचे गोवा दरबार हॉटेल सध्या पर्यटन विकास महामंडळाच्या भंगाराचा अड्डा झालाय। पर्यटन खात्याच्या दुर्लक्षामुळे हॉटेलची दुरवस्था झाल्याचं दिसतंय। नेमका काय आहे प्रकार पाहूयात ज्ञानेश्वर वरग यांचा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, आम्ही आज आहोत पेडण्या येथे आणि पेडण्याचा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच्या बाजूला गोवा पर्यटन महामंडळ, गोवा पर्यटन विकास महामंडळ यांची इकडे जागा आहे आणि त्यांचं इकडे एक हॉटेल आहे। परंतु हे हॉटेल एक भंगार हड्डा बनला आहे आणि पूर्ण पर्यटनाच्या ज्या गाड्या आहेत, स्क्रॅपाच्या गाड्या आहेत, जाऊ इतर सामान जे आहे ते इकडे भरून ठेवलेलं आहे। या इमारत जी आहे त्या इमारतीवर झाडं रुजलेली आहेत आणि या इमारतीची अत्यंत दुरवस्था झालेली आहे। पर्यटन मंडळ आणि पर्यटन खात्याचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे या चित्रावरून स्पष्टपणे दिसून येत आहे। पेडणे मतदारसंघाचे यापूर्वीचे उपमुख्यमंत्री जे बाबू आजगावकर होते ते पर्यटन मंत्रीही होते, परंतु त्यांनी याकडे कधीही लक्ष दिला नाही आणि याची सुधारणा कधीही झालेली नाही। आत्ता तरी या इमारतीकडे नवीन आमदार आणि नवीन मंत्री जे पर्यटन मंत्री आहेत त्यांची नजर वळेल आणि ही या जिकडे भंगार हड्डा बनला आहे त्याचं काहीतरी व्यवस्था आणि त्याची विल्हेवाट लावून या इमारतीचं काहीतरी नव्याने रूपांतरित केलं जाईल आणि हे जागा जे आहे तिची योग्य रीतीने या जागेचा वापर केला जाईल, जेणेकरून तो पर्यटनाच्या कोणत्याही तरी फायद्याला असेल। एका वाटेने आपलंच गोवा सरकार पर्यटन गोव्यात यावे यासाठी कित्येक करोडो रुपये खर्च करत आहेत, नवीन नवीन कार्यक्रम राबवत आहेत, परंतु जर इकडे बघायला गेला तर हा जनतेचा पैसा इकडे पाण्यात मिसळलेला आहे असं दिसून येत आहे। कारण या इमारतीची अत्यंत दुरवस्था इकडे आहे, याकडे सरकारने लक्ष द्यावं अशी आम्ही या माध्यमातून मागणी करत आहोत। मी पेडण्याहून ज्ञानेश्वर वरक, गोवन वार्तालय। अनेक वर्षापासून रखडलेलं डिचोली बस स्थानकाचं काम युद्धपातळीवर आहे, लवकरात लवकर काम पूर्ण करू असं आश्वासन डिचोलीचे आमदार डॉक्टर चंद्रकांत शेटिये यांनी दिलंय। ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात। रिलोकेट केले आणि त्यांना ते नवे शेडी नावाचे हे केले, त्यांना शॉप्स दिले आणि दुसरे आताचे काम असतात ते डिमॉलिशन, हे दोन फेजी झाले। थर्ड जे असं ते आमचं एक्सक्वेशन, अजूनपर्यंत आम्ही जसं प्लॅनिंग केले तसे चाललेले असा। एक्सक्वेशन झाले का मागे फाउंडेशन स्टोन आणि मागे फुल्ल प्रोजेक्ट जातो,
सो हाँ पर्सनली तो फॉलोअप करीत आसा जीएसआईडी ऑफिसराकडे फॉलोअप आसा कन्सर्न मिनिस्टर जीएसआईडी चेयरमैन आमचो ऑनरेबल चीफ मिनिस्टर सांगलेले आसा प्रमोद सावंत सर सो त्यामुळे आई एम हैप्पी विथ द वर्क मॉनिटर करपाक जाय हांव इतकेच रिक्वेस्ट करता पब्लिकेक की मात्शे तांच्यानी आमकां कॉपरेट करचें कित्याक पयली जो व्हडलो आमचो बस स्टँड आसा आज आमचे वन फोर जागेर आमकां बशी घेवन पडटा सो कंजेशन जाता सो लोकांनी मात्शें सोंसपाचें डेवलपमेंट जाल्यार मात्शें सोंसचें पडटलें आणि आमचे लोक तशें भितर सगळे समजूतदार लोक आसा. म्हापसा नगरपालिकेचं तब्बल 140 वर्षांपूर्वीचं वाचनालय गेली 3 वर्ष बंद आहे, त्यामुळे म्हापशातील वाचकांची गैरसोय होताना दिसते. दरम्यान या वाचनालयाची इमारत जुनी झाल्यानं दुर्घटना होण्याची शक्यता आहे. म्हापसा नगरपालिकेनं लवकरात लवकर इमारतीची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते. ही म्हापसा म्युनिसिपालिटीची म्युनिसिपालिटी आमची हांगा असताना आधीपासून जी चलताली आता एक लायब्ररी आनी हे लायब्ररीचो भुरग्यांकूय खुबसो फायदो जातालो कित्याक जी भुरग्यांक पुस्तकां जाय आसली कॉलेजची ही ती आमी थंय अवेलेबल करताले म्हणजे ते भुरगे येताले ते भायर दुसरी जे बाकीचे हे बुक्स सगळे अवेलेबल आसताले आनी जे आमचे हांगले म्हापशेकार जाणटे बी आहा ते सदांच येवन थंयसर पेपर हे ते न्यूज पेपर सगळे वाचून बसा म्हणजे आमचे कडेन म्युनिसिपालिटी लायब्ररीन ते सगळे न्यूज पेपर आसताले पण मागीर असो एक प्रोपोजल येयलो डायरेक्टर ऑफ आर्ट एंड कल्चर हांचो ही लायब्ररी आहा ती तेंच्यांनी मागलेली सेंट्रल लायब्ररी करपाक आनी तेन्ना फंड्स आसलो पण हे येयले कारण मागीर ते कॉन्सुलांनी येयले कॉन्सुलान आमी सगळ्यांनी एका मतान ते पास झाले बाबा हांगा सेंट्रल लायब्ररी करची म्हणून एक बरी जातली आनी लोकांकूय बरें पडलें म्हापशेकारांकूय बरें पडलें एक बऱ्या पैकी लायब्ररी आमकां मेळटली पूण हे करता करता कितें जालें मदीं तेंचे टेंडर बी कितें चालू आसले हे जाता जाल्यार मदीं एक इश्यू येयलो म्हापसा म्युनिसिपालिटीक तेचो इन्कम कितें जावं भाडें कांय मेळना हेचेर थोड्या वेळांचेर आमचे म्युनिसिपालिटी बद्दल डिस्प्यूट जालो आनी तो प्रपोजल थंय उरलो फुडें गेलो ना मी कालांतरान जाल्यार फाटल्या हेका परत ते हे जाले आनी ही पयलीची लायब्ररी आहा तीच लायब्ररी जी आतां एक लायब्ररी आहा ती कंटिन्यू करची आनी ही जी बिल्डींग हेचें रिनोव्हेशन आहा अर्जंटली ते म्हाका दिसता ह्या पावसाक तर आमी रिनोव्हेशन करिना जाल्यार थोडे पार्ट्स तेजे कॉलॅप्स जावंक शकता आनी आतां आमी इनोनिमसली बाबा ही परत आमी घेवन ती रिनोव्हेशन अंडर सुडाच्या मार्फत करची म्हणून तो प्रपोजल पास जाल्लो आहा आनी हांवूय तेज्या वाटसून आसा पण हांवें अशें आयकलेले हालींच कितें तरी एप्रुवल तेका मेळ्ळा कितें आनी टेंडर जर काडले जाल्यार म्हाका दिसता बेगीन पावसा पयलीं तर काम चालू जावपूच जाय ते कित्याक ह्या बिल्डिंगेची हालत बिकट आहा. गोंयान पणजे सेंट्रल लायब्ररी आसा ज्या लायब्ररी सगळे तरेची पुस्तकां वाचकांक खाद्य ज्ञानाचे खाद्य पुरवणारी अशी सेंट्रल लायब्ररी आसा आनी त्या धर्तीचे म्हापशान सादारण 140 वर्सां पयलीं आतां एक म्युनिसिपल लायब्ररी सुरू जाली आनी ह्या लायब्ररीन तशें सगळे तरेची पुस्तकां सगळे तरेचे साहित्य मराठीन इंग्लिशीन आसले कोंकणीनूय आसले आनी खूब जाण वाचक मुद्दाम ह्या लायब्ररीन येताले आनी ह्या पुस्तकांचो अभ्यास करताले तासन तास बसून स्टडी करताले शिवाय एक बरो प्रचंड हॉल आसा त्या लायब्ररीन आनी त्या हॉलान बसून कॉमन मॅन म्हणजे ज्यांका वर्तमान सुद्धा वर्तमानपत्र सुद्धा वाचपाची विकत घेऊपाची ऐकत ना असे लोक येताले आणि सगळे तरेची वर्तमानपत्र ह्या म्युनिसिपालिटीच्या हॉलान बसून वाचताले हांवूय त्यांच्या हांव जेव्हा स्टुडंट असलो त्यांना हांवूय येऊन थंय बसतलो वाचतलो आणि खरोखर ज्ञान मेळटले आणि अशी सुसज्ज लायब्ररी आज गेली 3 वर्षां बंद असा आणि ही लायब्ररी बंद आसा तेचे दुख म्हाका दिसना लोकप्रतिनिधींक आसता अशें लोकप्रतिनिधी म्हटल्या उपरांत स्थानीक आमदार किंवा बार्देशांतले सगळे आमदार
नगरसेवक पंच सरपंच ह्या सगळ्या लोकांनी खरं म्हटलं सरकारचे दबाव वाढून जातलो पण वाचनाची आवड ह्या लोकांना असायला हवं नकळ परंतु विद्यार्थी जे असतात त्यांना अभ्यासा खातीर पुस्तकं कंपल्सरीच वाचची पडतात आणि सुमारे 40 वर्ष पहिली ज्यांना हा म्युन्सिपाल्टी नगरसेवक म्हणून असलो या भुरग्या खातीर एक स्पेशल रूम थंय तयार केल्लो ज्या रुमात भुरग्यांचे स्टडी बुक्स असले हायर सेकंडरी आणि कॉलेज लेवलचे सगळे भुरगे ज्यांका घराकडे अभ्यास करून मेळनासलो ते भुरगे हांगा येऊन बसताले अभ्यास करताले आणि पास बिल्डिंग असल्या कारणा अशे डिसिजन झाले की ओल्ड बिल्डिंग आहात ते मेंटेन करपाक थंयसर बिल्डिंग बांधूंक मेळची ना न्यू बिल्डिंग बाबा आरसीसी कंप्लेट करून आसा तेका रिनोवेट करूं येता आणि अशा बिल्डिंगेच्यावर एफआयआर सुद्धा फ्लोरिंग एरिया रेशो जो आहे तो जास्त देतात आणि त्या एस्थेटीक म्हणतात ते मेंटेन करपाच्या खातीर हांगा आसा आल्तिनो आसा आणि थोडे थोडे अशी बिल्डिंग आहात त्या घात लावू शकतात इवन कमर कुमनादीची जे ओल्ड बिल्डिंग आहात त्यो सुद्धा एस्थेटीक खातीर तशेंच दवरपाच्या पण रिपेअर करून आणि त्यांना टीडीएस एफआयआर फ्लोरिंग एरिया रेशो तो चढ दिता ते मेंटेन करपासाठी ती मोडू शकना पण आता किचर वाढताली ती बिल्डिंग बंद असा त्या ती बिल्डिंग बंद आहात ते किती तरी करून असले यांच्याने आणि ती बिल्डिंग रक्षित उरात जर ऑनआउट झाली आता म्युन्सिपाल्टी आता या हॉस्पिटल असली म्हणून ती सुद्धा तशीच आता रिपेअर केली त्यांनी ही जी पाद्यात म्हणून ही बिल्डिंग असली जी आता म्युन्सिपल बिल्डिंग कोट्यांनी रुपये खर्च करून त्यांच्यानी रेनोवेट केली तशी ही जर बिल्डिंग रेनोवेट करून मेळटा जाल्यार करूंक ना तरी वेस्ट करून करना किंवा जुनी झाल्या म्हणून ते रेनोवेट करपा खातीर मार्ग आसा आणि गव्हर्मेंटाचो फंड पण मेळटलो असले स्ट्रक्चर आहा एस्थेटीक दृष्ट्या अशी मेळना आणि ते लायब्ररी करतात किंवा लोकांक तर वाचन केले जाय वाचन हो एक भाग असा जीवनाचो किंवा आपल्या सगळी किंवा कठीण परिस्थितीन आपला विचार करपा खातीर लायब्ररीन गेल्लो आसा ही लायब्ररी एका म्युन्सिपाल्टीच्या ऍडमिनिस्ट्रेशनाक रिक्वेस्ट करतात ही लायब्ररी आहा ती शक्यतो लवकर सुरू करपाची थंय जमले ना दुसरे खंयच्या तरी टिमायसीस करपाची आणि स्टार्ट करपाची लायब्ररी शिवाय लोक राहू शकना आणि गव्हर्मेंटाची सपोर्ट असा मधल्या काळात तुमकां खबर आहा व्हॅनीन वचून पुस्तकां घेऊन भुरग्यांक वाचन करपा खातीर लायत अशा परिस्थितीन हांव रिक्वेस्ट करता की म्हापशा एक बऱ्या पैकी लायब्ररी जावची म्हणून गोवा मराठी अकादमी आणि चिन्मय प्रकाशन पेडणे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ साहित्यिक आनंद नाईक यांच्या प्रतिबिंब या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं. याचा आढावा घेतले आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर वरक यांनी. असे कोण असतील तर मी सम्राटी कुबळे आणि भगवान शेटकर या दोघांना ही हस्तलिखित दिली आणि त्यांना सांगितलं तुम्हाला आवडतील ते लेख निवडा आणि त्यांचं हे संचित म्हणजे जवळजवळ 34 लेख आहे 34 किंवा 35 लेख असतील त्याचं हे संचित म्हणजे हे पुस्तक प्रतिबिंब. या प्रतिबिंब नावात खूपशा गोष्टी घडलेल्या आहेत. आपण हे ज्या वेळेला पुस्तक वाचाल त्यावेळेला याचा प्रत्यय आपल्याला येईल. आता या पुस्तकासाठी मला चित्र काढून हवं होतं. इथं मला वाटतं बसलेले आहेत कोले सर, गुरुदास कोले, जे ह्या सगळ्या क्षेत्रात मान्यवर आहेत. त्यांना माझी ही कल्पना आम्ही दोघांनी डिस्कस केली आणि रफ कल्पना आम्ही दोघांनी काढली. दुसरे इथं आहेत ज्यांचा आता आम्ही सन्मान करणार आहोत, ऋषी सातारणेकर. तुम्हाला माहीत असेल की डॉक्टर शिरोडकरचं त्यांना सुंदर चित्र काढलं होतं. मला एखादी युवती खुर्चीत बसून माझ्या मनातलं चित्र काढावं असं वाटलं होतं पण त्याच्या शैक्षणिक कारकीर्द त्याची सुरू होती त्यामुळे त्यांना ते शक्य झालं नाही. त्यामुळे त्याने रफ मला काढून दिलं आणि ह्या रफ चित्राला म्हणजे गुरुदास कोले आणि ऋषी सातारणेकर यांच्या संकल्पनेतले रफ चित्र मी माझे
अमर आसोलकर म्हणून एक मित्र इथं बसलेले आहेत, त्याने एक चित्रकार मला गाठून दिला अहमदचा, जो पिरी 70 येथे कार्यरत आहे आणि चांगला चित्रकार आहे, गोंडा 70 येथे कार्यरत आहे, उदयनाथ नाईक म्हणून. या सगळ्यांचा परिपाक म्हणजे माझ्या मनातलं हे प्रतिबिंब नावाचं जे पुस्तक आपण आता या बोर्डवर बघता, किंवा पुस्तक मुखपृष्ठ जे आहे ते बघता, ते प्रतिबिंब हे त्याचं एक जित जागत असं उदाहरण आहे. आणि माझ्या पुस्तकाचं प्रकाशन चालू आहे की काय, विमोचन झाले की काय, शासनाने एक शंका यायला लागली. आत्मस्तुती कुणावर नको असते, आपण देवाची आरती गळती करतो त्याच्यामध्ये तेच असतं. त्यामुळे थोडीशी अतिशयोक्ती केली भक्त्याने, पण फार काही खोटं बोलले नाही असं मी म्हणून, पण सगळ्यावरच पहिली शॉट ठेवावा असं म्हणणार नाही, तर अशी थोडीशी विनंती करतो. आणि मुख्य अशा अमित बगळे म्हणाले, गोंधळ साहेब म्हणाले, सगळे लेखक माझ्याकडे कधी ना कधीतरी यायचे आणि दर रविवारी माझा परिपाठ असा होता की सकाळी उठून मी कुठच्या ना कुठच्या लेखकाच्या घरी जायचो. आमची कारण त्या मनानं आम्ही मानधन कमी द्यायचो. आता नंबर वन देवी वगैरे असे म्हणणारे वर्तमानपत्र गोव्यात आहे, पण लेखकाला एक सलाम देत नाहीत असं मला कळलंय. त्या मनानं ढेकपुनी ती एक बाबत अनेकांच्या काळापासून घालून गेलेली परंपरा आहे. वाचकांची पत्र सोडली तर नवप्रभातन तिथं लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचा मोल दिलेला आहे त्या लेखकाने. कृष्ण मानधनाचा नाही, कृष्ण मानाचा आहे. मी 22 वर्षांमध्ये एक दिवस सुट्टी घेतली नाही, एक दिवस. नो कॅज्युअल लिव्ह, नो सिक लिव्ह, नो अन लिव्ह वगैरे होते. फक्त फिजिकली बॉडीली गोळ्या बाहेर असायचो, त्याच वेळी ऑफिसमध्ये नसायचो. मुद्दा असा की दर रविवारी मी लेखकाच्या घरी जायचो. अगदी विंदोड्याला अर्जुन परब, सचिन तांदुळकर, पेडण्याला आल्यानंतर आमचे विजय देसाई जे पत्र लेखक होती म्हणजे आहेत अजून, पुण्याला जाऊन कुशी नार्वेकर, मडगावमध्ये सोमनाथ कुमार, रवी जोगळेकर, वास्कोला आणि परेश जोशी, मला बदल पडवेकर असे मित्रमंडळी आणि लेखकांना भेटायचे. मुद्दा असा की आनंद नाईक मला कधीच येऊन भेटले नव्हते. ते असं म्हणतात की मी त्यांच्या लेखनाला त्यावेळी प्रोत्साहन दिलं, छापलं वगैरे, पण आनंद नाईक हा माणूस मी पहिल्यांदा बघितला तो रेडकर सरांच्या प्रकाशनाच्या वेळी त्यांच्या समारंभाच्या आभार प्रदर्शना केली आणि आता त्यांच्यावर परिसर अधिकाऱ्याने मला ओळखून घ्यावी लागली. संविधान संघ आणि ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टी गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने विर्नोडा पेडणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी उपस्थिती लावली होती. याचा आढावा घेतले आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर वरक यांनी. ही घटना खंय तरी कमी पडटा आणि सरकार चलयणार प्रश्न येतात. हे घटनेचो विषय झाला. हा हालीच उडकी श्रीकृष्णाच्या देवळात गेलो. तुम्ही पळयला असताना जे श्रीकृष्णाचे देवळ आहा, जेन्ना एक हरिजन जेन्ना आपले प्रार्थना फुडें व्हरलो, जेन्ना गांवकारान तेका सायटीक काडलो, तो हरिजन तेका फाटल्यान लागलो गेलो, तेन्ना देवान तेका आपलें तोंड फिरयलें आनी फाटसून दर्शन दिलें. आयज आमी सगळे लोक जर दर्शन घेतले जाल्यार फाटल्या जनरांनी घेवचें पडटा ही देव धर्माची कथा. तेन्ना हांवें तुमकां एक सांगलें, अपमान करून सांगलें हांव की तुमचे तुमी स्वता म्हणून आमी कमी म्हणून जे आमी भाशणां उलयता ते उलोवप ना. देवान धर्मान सुद्दां आमकां श्रेश्ठ, देवान सुद्दां श्रीकृष्णान म्हणून पळयला, आमचें तोंड फिरयना, हरिजनान दिलां. आयज आमी पळयता हरिजन तुमकां की वायट शब्द म्हणून डॉक्टर सांगताले, हरिजन तुमचे हरिचर जन हेका हरिजन म्हणटा, हरिजन तुमचे वायट शब्द नाही. हरी म्हणजे कोण? कृष्ण. हरी म्हणजे कोण? देव. आणि जन म्हणजे कोण? मनुष. हरिजन म्हणल्यार देव मनीस म्हणटा तेका, तर हरिजनाचो शब्द आहा तो हरिजन म्हणजे देव मनुष. तेन्ना हांव इतके तेकडेन बी मागता की
आपल्या आपण कोणी समजून ना तसेच जादवात रेवडेचा प्रश्न गावकरांना सगळे प्रश्न आहे जेव्हा घटना वेळी हांव सकाळी जाऊन दोन्ही घरां मंडळांना दोन्ही घरांनी मागणी दित असलो तो एक हा दिसतोय आणि आमचे मित्र कोमल मित्र सगळ्यांनी सिमेंट करून दिलं